राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं धर्मनिरपेक्ष राजकारण करावं असं आवाहन नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांची स्वार्थासाठी संजय मंडलिकांची युती होते चंगणमध्ये भाजपशी युती चालते तर कोल्हापूर शहरात जातीय राजकारण सुरू असल्याचा आरोप अजिंक्य चव्हाण यांनी केलाय शिवाजी पेठेमध्ये येऊन मोर्चा काढणं किंवा आपल्याबद्दल अपशब्द बोलण्यापेक्षा आपण एकटे महापालिकेत येतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठराविक नेत्यांमध्ये धमक असेल तर त्यांनी समोर येऊन विरोध करून दाखवावा असा आव्हान अजिंक्य चव्हाण यांनी दिले कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत राष्ट्रवादीचे अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे यांनी उघड बंड करून भाजप ताराराणी आघाडीला मतदान केलं होतं त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी काँग्रेसनं आज अफजल पिरजादे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तर शुक्रवारी अजिंक्य चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढण्याचं नियोजन करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर आज नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रक काढून प्रति आव्हान दिलंय राष्ट्रवादींना धर्मनिरपेक्ष राजकारण करावं असा टोला चव्हाण यांनी लगावलाय आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कागलमध्ये संजय मंडलिकांशी युती केली आहे चंदगड कारखान्यात भाजपशी हात मिळवणी केली कोल्हापूर शहरात जातीय राजकारण सुरू केलंय त्यानुसार महापौर महिला बालकल्याण समिती राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष उपमहापौर पदही मुस्लिम समाजाला दिलं गेलं हसीना फरास मुस्लिम होत्या म्हणून त्यांना एक वर्षाचं महापौर पद बहाल केलं होतं तसंच महिला राष्ट्रवादी पदाधिकारीही मुस्लिम आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांना बहुजन समाजातील व्यक्ती दिसत नाही का असा सवाल चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केलाय आपल्या प्रभागामध्ये विकास कामांना फार कमी निधी मिळतो भागाचा विकास होण्यासाठी भाजपकडून निधी मिळण्याची शाश्वती मिळाल्यानं आपण भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय शिवाजी पेठेत येऊन मोर्चा काढणं किंवा आपल्याबद्दल अपशब्द उच्चारण्यापेक्षा महापालिकेमध्ये मी एकटा येतो जर आदिल फरास मुरलीधर जाधव राजेश लाटकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये धमक असेल तर त्यांनी समोरासमोर येऊन विरोध करून दाखवावा असं आव्हानही चव्हाण यांनी दिलंय आर्थिक व्यवहार जे आमच्यावरती टीका होत आहेत तो आम्ही त्यांनी आपल्याला सिद्ध करून दाखवावं नसेल तर त्यांच्यावरती आपण आब्रूचा आब्र नुकसानीचा दावा ठोकू आणि जे प्रभक्समी मला जे पद दिलं प्राथमिक शिक्षण सभापती हे मला पद दिलं ते राजू लाटकर यांनी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळा करून घेतला आणि हे पद माझ्या गळ्यात त्यांनी घातलं शिवाजी पेठ ही आमच्या अस्मिताची पेठ आहे मानाची पेठ आहे शिवाजी पेठेबद्दल कोण अशब्द बोलत असेल तर हा आम्ही खपवून घेणार नाही आणि घरावरती शिवाजी देऊन आंदोलन करण्यापेक्षा मी स्वतःहून महानगरपालिकात एकटाच येतो ज्यांना कुणाला काही करायचं असेल दम असेल तर त्यांनी माझ्या समोर करून दाखवावं